आज अपन बनवणार आहोत पनीर कोफ्ता। त्यासाठी आधी आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला आधी कढईमध्ये तेल टाकावं लागेल। आपले तेल गरम झाले आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा, एक मिरी, एक लवंग, एक हिरवी वेलची टाकू आणि थोडं जिरं टाकूया। याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकूया। ही दोन कांदे आहेत, त्याला आपण चांगला लाल होईपर्यंत परतूया। त्यातच आपल्याला एक हिरवी मिरची, थोडस आलं व 7-8 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत व त्यालाही आपण चांगलं परतून घेऊया। त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे। आता त्यात आपण टोमॅटो टाकणार आहे। हे दोन टोमॅटो आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये थोडस मीठ टाकूया आपण, त्यामुळे हा मसाला लवकर शिजतो। आता आपण त्यावर झाकण ठेवून त्याला शिजू देऊया मसाल्याला। तोपर्यंत आपण पनीरचा कोफ्ता बनवूया। त्याच्यासाठी 100 ग्रॅम पनीर आहे, 100 ग्रॅम पनीर घेतलंय, अर्धी शिमला मिरची, थोडीशी कोथिंबीर आहे व त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मैदा लागणार आहे। तर आपण याचा गोळा बनवून घेऊया। आधी यामध्ये थोडस मीठ टाकूया। त्यानंतर त्यामध्ये मैदा व शिमला मिरची व कोथिंबीर याचा आपण गोळा बनवून घेऊया। अशा प्रकारे आपले कोफ्ते तयार झालेले आहेत। आता आपण याला तळून घेऊया। तसेच आपला मसालाही परतून झालेला आहे। आपण याला आता थंड होऊ देऊ व मिक्सरमध्ये याची ग्रेव्ही बनवून देऊ। तेल गरम झाले, आपण आता त्यामध्ये आपले कोफ्ते तळून घेऊया। लालसर ब्राऊन कलर वरती आपल्याला हे तळून घ्यायचे। कोफ्ते तळून होत आहेत तोपर्यंत आपण एक पावडर बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा तीळ, 1 टेबलस्पून काजू व 1 टेबलस्पून खसखस। हे मी भाजून घेतलेले आहे। आता आपण मिक्सरमध्ये याची पावडर करूया। तर आपली पावडर तयार झालेली आहे। मसाला आपला गार झालेला आहे। आपण आता याची मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया। आपले कोफ्ते तळून तयार झालेले आहे। आता आपण त्यांना काढून घेऊ। आता आपण मसाला परतून घेणार आहोत। ही कोफ्त्यांचीच कढई आहे, तेच तेल मी वापरलेले आहे। साधारण 2 टेबलस्पून तेलामध्ये आपण मसाला परतून घेऊया। मसाला आपला थोडा परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून साय टाकणार आहोत। याने आपल्या मसाल्याला छान टेक्स्चर येईल व तेल पण सुटेल। आपण यामध्ये टाकणार आहोत
एक टेबलस्पून तिखट, एक टेबलस्पून धना पावडर, या मसाल्याला चांगलं परतायचे तेल सुटेपर्यंत. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण तयार पावडर टाकूया. शेंगदाणे, खसखस, तीळ व काजू याची ही भाजून पावडर केलेली आहे, ती आपण परतणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत. आणखी 2 मिनिटं परतणार आहोत. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1/2 टेबलस्पून किचन किंग मसाला टाकणार आहोत व थोडा वेळ परतूया. त्यामध्ये थोडं पाणी घालूया. मसाला आपला चांगला परतला गेलाय. आता आपण त्यामध्ये पाणी घालूया व छान ठीक अशी ग्रेव्ही बनवून घेऊ. चवीनुसार मीठ टाकू व थोडीशी चिमूटभर साखर टाकूया. आंबट व तिखट बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर. तुम्ही बघू शकता आपली छान अशी कोफ्त्यांची ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही एवढीच घट्ट पाहिजे, याचा थिकनेस एवढाच. आता आपण ही सर्व करूया. छान अशी आपली कोफ्त्यांची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण त्यामध्ये कोफ्ते टाकणार आहोत. आपण कोफ्त्यांना ग्रेव्हीमध्ये शिजवणार नाही, कारण पनीरचे कोफ्ते असल्यामुळे ते खूप नाजूक असतात व खूप डेलिकेट असतात, असल्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण ग्रेव्हीमध्ये कोफ्ते असे सर्व करूया. मस्त असे हे पनीरचे कोफ्ते तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. आवडलं तर लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.